अवाकोडा रोपे वाटून लग्नाचे रिसेप्शन साजरे केले. आडवाटेचे पारनेरचे किशोर ठुबे यांचा एक अनोखा उपक्रम. आडवाटेच्या टीमचे पारनेरचे सदस्य किशोर ठुबे व मोनिका ठुबे यांचा शुभविवाह सोहळा दिनांक 22 जुलै रोजी शासकीय नियम पाळून संपन्न झाला. साधारणपणे आपल्याकडे लग्नानंतर नवदाम्पत्य जेजुरी गडावर जात असतं, पण या नवदाम्पत्याने जेजुरीला जाण्याऐवजी गड किल्ल्यांवर झाडे लावणाऱ्या टीमला झाडांची रोपं देऊन रिसेप्शन या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरं केलं. आवाकोडा या विदेशी फळझाडांच्या 30 रोपांचे यावेळी टीम आडवाटेचे पारनेरच्या सदस्यांना वाटप करण्यात आले. हे विविध देशांमध्ये प्रोटीन सप्लिमेंट म्हणून प्रसिद्ध असणारे फळ असून वर्षभरापूर्वी बँगलोर वरून हे बीज आणण्यात आले होते. प्रत्येक सदस्याकडून झाड जगवण्याची शाश्वती घेण्यात आली असून ही झाडे जगवणाऱ्यांना पुढील वर्षी पुन्हा नवीन रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टीम आडवाटेचे पारनेरच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. किशोर ठुबेंसारखे उपक्रम सर्वांनी राबवावे असे आवाहन टीमच्या वतीने करण्यात आले. यावेळी पारनेर साहित्य रत्न स्वातीताई ठुबे, पत्रकार संजय मोरे, अशोक ठुबे, कैलास ठुबे, ग्रामपंचायत सदस्य दर्शन काकडे यांसह आडवाटेच्या पारनेर टीमचे प्राध्यापक तुषार ठुबे, हरी व्यवहारे, मेजर सचिन गायखे, संतोष सोनावळे, संकेत ठाणगे, मंगेश खोसे, प्रतीक खोसे, अश्विनी काकडे, अजित ठाणगे, वैभव गंधरे, गौरव ठुबे, शुभम फंड, ऋषाल ठुबे व इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवदाम्पत्याचा आदर्श समाजातील प्रत्येक घटकाने घेण्याची गरज आहे. संजय मोरे, विघ्न टाइम्स, कर्नाटक राज्यामध्ये पारनेर. नमस्कार. आज या ठिकाणी आमचे बंधू किशोर ठुबे आणि मोनिका ठुबे यांचा विवाह सोहळा 22 मे रोजी संपन्न झाला. 22 जुलै रोजी आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या नवदाम्पत्यानं 22 अवाकोडोची रोपं त्या ठिकाणी तयार केलेली आहेत गेल्या वर्षभरामध्ये. आणि ही रोपं आज या रिसेप्शनच्या निमित्तानं यांनी टीम आडवाटेच्या पारनेरच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील 22 जणांना ही रोपं आज या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये न आढळणारी ही मेक्सिकोन व्हरायटी असणारी ही रोपं आज या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये पोहोचली आहेत की जेणेकरून यातून मिळणारे फायदेसुद्धा भरपूर आहेत की जे उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना न्यात होतील. आणि आज ही 22 रोपं वाटण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आपल्यासोबत किशोरजी ठुबे आहेत, मोनिका ठुबे आहेत, त्यांच्याशीच आपण या रोपांबद्दल या संकल्पनेबद्दल थोडीशी माहिती. नमस्ते. आज कान्हूर पठार तालुका पारनेर येथे आडवाटेचं टीम पारनेर या टीमच्या वतीनं एक आगळ्यावेगळ्या झाडांचं वितरण किशोर ठुबे आणि मोनिका ठुबे यांच्या विवाहाच्या प्रित्यर्थ त्यांनी एक आगळ्या वेगळ्या झाडाचं वितरण केले. खऱ्या अर्थानं ह्या झाडाचं नाव कधी आपल्या कानावर पडलं असेल, याचं नाव आहे एव्हाकोडा आणि त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं मक्खन फळ असं ह्या झाडाचं नाव आहे. हे झाड कर्नाटक राज्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढत असतं, त्याची शेती होत असते, पण आज पारनेर तालुक्यामध्ये हे झाड आपल्याकडे आलेलं आहे. या झाडाचं वाटप आडवाटेचं टीम पारनेर यांनी जवळजवळ 25 लोकांना केलेलं आहे. या झाडामागचं त्यांचा उद्देश असा आहे, हे झाड लावायचं ते वाढवायचं, वर्षभर टिकवायचं, वर्षभराने त्याचे 12 महिन्याचे 12 फोटो टाकायचे आणि जर झाड जगवलं नाही तर त्या व्यक्तीला 500 रुपये अनामत रक्कम आडवाटेची टीम पारनेरकडे भरावी लागेल. असा आडवाटेच्या टीमनं केलेला आगळा वेगळा उपक्रम हा खऱ्या अर्थानं राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये या आवयकोडा झाडाचं लागवड करण्याचं पहिला मान या टीमनं या ठिकाणी मिळवलेलं आहे. माझी या टीममधील सर्व सदस्यांना विनंती असेल, आपण झाड घरी घेऊन गेलात, त्या झाडाची लागवड करायची, त्याची निगा राखायची, या झाडापासून निश्चितपणे आपल्याला एक वेगळा आनंद मिळणार आहे. आज या ठिकाणी किशोर आणि मोनिकाच्या लग्नाच्या निमित्तानं लोक जेजूरला जातात, देवधर्माचे दर्शन घेतात, पण आज या टीमनं देवधर्म न करता कोरोनाच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं झाडांचं वाटप यांच्या वतीने या ठिकाणी केलं आहे. म्हणून आपणा सर्वांच्या वतीनं या नवदाम्पत्याला आपण विवाहानिमित्तानं लाख लाख शुभेच्छा देऊया आणि सर्वांना विनंती करू, हे झाड जगवा, झाड वाढवा आणि पुढच्या वर्षी पुन्हा एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी घेतला जाईल. हे जाळायला शेवटी लागतं म्हणून तरी एक झाड नको का लावायला. ह्या उक्तीप्रमाणे आज किशोरदादा आणि वहिनी यांनी त्यांच्या लग्नाच्या लग्ननिमित्त म्हणजे लग्न झाल्यानंतर रिसेप्शन निमित्त एव्हाकोडा या झाडाचं वितरण केलं आहे. एकूण 50 झाडे त्यांनी आडवाटेचं टीम ह्या सदस्यांना दिली आहेत. म्हणजे त्या दोघांचाही मनपूर्वक असे आभार, त्यांना त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी जावं हीच आम्हा सर्वांच्या वतीने त्यांना सदिच्छा. आणि त्यांच्याकडनं एक
खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहित असं बाकी नवीन दाम्पत्यांसाठी एक योजना राबवली आहे कानूरमध्ये. म्हणजे यामध्ये आडवाटेचं पार्टनर या टीमचंही खूप मोठं योगदान आहे. त्या टीमलाही खूप खूप शुभेच्छा. आडवाटेचे पार्टनरचे सदस्य तुषार सर यांनी मला लग्न झाल्यानंतर संपर्क केला होता का आपल्याला एक रोपं वाटण्याचा किंवा रोपं लावण्याचा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर मी त्यांना एक आयडिया दिली की माझ्याकडे आवाकडाचे रोपं अवेलेबल आहेत तर त्याचं वितरण आपण करतो. तर त्यांनी ही पूर्ण योजना राबवली आणि त्यात आपण हे झाडं गावाकडचे वाटप केलं. तर हे जे झाड आहे हे ह्याचं मूळ ओरिजिन हे मेक्सिकोमध्ये साऊथ मेक्सिकन एक डिस्ट्रिक्टमधलं एक ओरिजिन आहे. आणि ह्या झाडाचे फायदे असे का ह्याच्यात भरपूर असं प्रोटीन कंटेंट आणि भरपूर व्हिटॅमिन ज्याच्यात व्हिटॅमिन सी ई आणि काही प्रमाणात फॅटी ॲसिड्स ओमेगा 3 ह्या अवेलेबल आहेत. तर हे आपल्या म्हणजे एक फिटनेस बिल्ड ठेवण्याकरता हे एक चांगलं फळ म्हणून वापरलं जातं. तर हे याचं वितरण आज आपण ही टीम आडवटीच्या पार्टनरला केलेलं आहे.